मेंढापूर पंचवर्षीय ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दुधेश्वर समविचारी आघाडी आमचे नेते विकासरत्न दिलीपनाना कोरक्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 13 उमेदवार आणि एक लोकनियुक्त सरपंच असे 14 जण आमच्या पॅनलमध्ये होते। यामध्ये आमचे सरपंच आमचे सहकारी मित्र विनोद बबन पाटोळे हे सरपंच पदासाठी साधारणपणे 476 मते घेऊन विजय झालेले आहेत। त्याचबरोबर खालील प्रभाग क्रमांक अनुक्रम नंबर 1, 2, 3, 4, 5 याप्रमाणे आमचं त्या ठिकाणी 13 जागांचा निकाल हाती आला असून 13ही जागेवर आमचा विजय झालेला आहे, मोठ्या फरकाने विजय झालेला आहे। यातून आम्ही ग्रामपंचायतीमार्फत आमच्या दिलीपनानांच्या विकासरत्न दिलीपनानांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की गावकऱ्यांनी फक्त विकासाला आणि विकासालाच मत दिलं, खोटं बोललेलं नाही, लबाड बोललेलं नाही। आणि आणि सरपंच पदा जो आमचे उमेदवार होते आमचे वर्गमित्र विनोद बबन पाटोळे यांना 1491 मतं एकूण मिळाले असून त्यांचं मताधिक्य आहे ते 475 मताचं आहे। विरोधकाचे दोन पॅनल होते, त्यामध्ये दुधेश्वर ग्रामविकास आघाडी एक, ग्रामविकास परिवर्तन आघाडी एक आणि शिवपार्वती ग्रामविकास आघाडी एक होती। हे दोन्ही परिचारक गटाचे पॅनल होते आणि आमचा जो पॅनल होता तो सन्माननीय विकास दिलीप नाना कोरके हे विठ्ठल परिवार मार्फत निवडून लढत होते आणि त्यांचा विजय धनक्यात संपादन केलेला आहे। त्याबद्दल मी गावातील सर्व मतसुज्ञ मतदारांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो।